काट तो मा नंबर घ्या, मा नंबर घ्या, नव्याण्णव 231 सत्याऐंशी एकशे अकरा हा हा खाली खाली टाकतो टाकतो खूप 60-70 वर्षे या गोरगरिबांच्या लेकरांना मराठ्याच्या आरक्षणाची वाट बघितली आणि अशा आमच्या लढून लढून मराठा समाजाच्या 40-50 वर्षात लढून लढून अशा मावळ्यासारख्या झाल्यावर आणि कुठंतरी आता या महाराष्ट्र राज्यात 32 लाख लोकांना खाणं आरक्षण मिळालंय आज आणि लगातार मिळतंय, कंटिन्यू नोंदी सापडायला लागल्यात. त्यामुळे मराठा समाज खूप आनंदी, खूप असं की आपल्या लेकरा बाळांच्या घराघरातले मराठ्यांचं कल्याण व्हायला लागले. त्यामुळे मराठा समाजाला प्रचंड आनंद झालेला आहे की कोणाच्या कहाण्या लेकराला आरक्षण मिळाले, उद्या आपल्याही मिळणार. प्रचंड आशावादी, आनंदी आणि उत्साही मराठा समाज आहे. त्यामुळं त्यांना एक मी समाजाला मायबाप मानल्यामुळे मीही त्यांचं लेखतोय, समाजाची सेवा करतो. त्यामुळं त्यांच्या मनात एक उत्साह आहे की चला आपण स्वागत करूया, त्यात काय वाघ नाही. पण त्या ज्या जेसीबीवर तुम्हाला सातत्यानं टार्गेट केलं जात आहे, पण तो जेसीबीचं स्वागत तुम्ही काय टाळायला तयार नाही. मी मस्त म्हणतो लव नका, पण आता त्यांचा समाजाचा आनंद आहे. समाजालाही वाटतं कोण समाजाने केलं कशामुळं, हेही महत्वाचं आहे की आरक्षण आज 32 लाख लोकांना मिळालं म्हणजे त्याचा खूप जणाला कुठे फायदा होणार आहे मराठा समाजाला. त्यामुळे समाजात एक आनंद आहे. आता ज्याला वाटतंय की हे फुलत नाही किंवा आर नाही घ्यायला पाहिजे, मी हे नाहीच म्हणतो, पण ज्याला वाटतं त्याला कोणत्या किदत नाही त्याला आम्ही टाकतो. ते कितीही झाला आणि तो काही झाला तरी आमचा समाज आम्ही एकमेकावरती प्रेम करतो, माया लावतो, आम्ही एकमेकांच्या लेकरांसाठी लढतो. त्यामुळे समाज जीव लावतोय, तू लेकरांसाठी लढतच नाही कोणाच्या, तुझ्या राजकीय फायद्यासाठी लढतो, तर कसं टाकते रे.